सरत्या वर्षाला निरोप देण्याला घेऊन शहरवासियांमध्ये 31st रात्री प्रचंड जल्लोष दिसून येतो. मात्र आनंदाच्या भरात अतिउत्साहात नियमांची पायमल्ली झाल्यास अनुचित घटना घडते अशा आनंदाच्या क्षणाला गालबोट लागते. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्ष 2023 स्वागत करीत असताना शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून शहर पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाणे क्षेत्रात जागोजागी बंदोबस्त लावण्यात आला. विशेष म्हणजे अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व कमान आपल्या हाती घेत सर्व घटनांवर लक्ष केंद्रित केले. पंचवटी चौक येथे CP नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वतः वाहनांची तपासणी केली. तसेच गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांचेकडून बंदोबस्ताविषयी माहिती जाणून घेतली. नंतर इरविन येथे आले असता कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज यांनी माहिती दिली. दरम्यान राजापेठ व बडनेरा भागातही CP भेट देऊन कामकाजाची समीक्षा केली. दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्ह, वाहन तपासणी, स्टंटबाजी अशा सर्व गतिविधींवर पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई सुद्धा केली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील दोन्ही उड्डाणपूल रात्री 11 नंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.